नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या खांडवे पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बांधकाम कामगारांना भांड्याऐवजी आता रोख रक्कम मिळणार आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश मिळालं असून कामगारांच्या बँक खात्यात थेट आता पैसे वर्ग करण्यात येणार आहे। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाखाली नोंदीत असलेल्या 12 लाख कामगारांना सध्या वस्तू स्वरूपात घरगुती भांड्यांची गरज नसून त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे यापूर्वी भारतीय मजदूर संघाने महाराष्ट्र शासनास सांगून वस्तरूपाने लाभ वाटपास विरोध केला होता। तशी तक्रार केंद्र शासनाजवळही करण्यात आली होती। त्यानुसार केंद्र शासनाने सर्व राज्यातील मंडळांना आदेश काढून कामगारांना कोणताही लाभ वस्तू रूपात न देता थेट रक्कम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश आले असून वस्तू रूपात भांडी वाटण्याचा निर्णय रद्द केला गेल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघाचे प्रदेश संघटना मंत्री हरी चव्हाण यांनी दिले आहे। मागील काळात बांधकाम कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले होते। या वाटपात खूप गैरव्यवहार झाला असल्याने वाटप करणारे व कामगारांना संच मिळवून देणारे एजंट दोघांनी कामगारांना लुटण्याचा धंदा केला होता आणि सुरक्षा संच देणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे व ठरल्यापेक्षा कमी साहित्य देऊन मंडळाला लुटण्याचा कार्यक्रमही केला होता। एक आदेश काढून नोंदीत बांधकाम कामगारांना कोणत्याही लाभ वस्तू स्वरूपात न देता थेट रक्कम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्याची सूचना केली आहे। त्यानुसार बांधकाम कामगारांना मंडळाकडून वस्तुरूपात भांडी वाटण्याचा निर्णय मागे घेतला असल्याने राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केल्याची माहिती हरी चव्हाण यांनी देऊन महाराष्ट्र सरकारने कोविड लॉकडाऊन मदत म्हणून बांधकाम कामगारांना जी 1500 रुपये तटबुंजी आर्थिक मदत जाहीर करणाऱ्यांची चेष्टा केली आहे ती आर्थिक मदत 5000 रुपये देण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती। तर मित्रांनो, कामगारांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हसन मुश्रीफ यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? आणि व्हिडिओ जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा।